हॅलो, तर आज आपण केक बनवणार आहोत बेसिक कुकरमध्ये. ओव्हनमध्ये नाही बनवणार आहोत, कुकरमध्ये बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते मी सांगणार आहे. सगळ्यात आधी मी मिक्सरमध्ये शुगर ग्राइंड करून घेणार आहे, एकदम बारीक करायची, एकदम फाईन. तर आता आपण साखर आहे ती ग्राइंड करून घेतली, एकदम फाईन अशी एकदम बारीक करून घेतलेली आहे. नंतर हा मोठा मिक्सर घेतला आहे, मोठं भांडं घेतलं आहे मिक्सरचं. त्याच्यामध्ये मला मैदा टाकायचा आहे 200 ग्रॅम, ही साखर टाकायची आहे, 3 अंडी टाकायची आहेत, 100 ml घी टाकायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे, ग्राइंड करणार आहे चांगलं, जेणेकरून त्याचं एक चांगलं बॅटर बनेल. त्याच्यामध्ये इसेन्स पण टाकायचं आहे, व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे, 3 अंडी टाकायची आहेत, मैदा टाकायचा आहे, ही ग्राइंड केलेली साखर टाकायची आहे, आणि हां, आणि सोडा टाकायचा आहे, बेकिंग सोडा टाकायचा आहे 1 चमचा. तर आपला बॅटर रेडी झालेला आहे. इथे तुम्ही कुकर बघू शकता, हा मी प्री हीट करायला ठेवला आहे. तुमच्याकडे जर वाळू असेल तर तुम्ही इथे खाली वाळू ठेवू शकता आतमध्ये. म्हणजे आता मी ह्याच्यामध्ये हे ठेवले, काय म्हणतात त्याला माहिती नाही मला. तुम्ही ज्या फ्लेमवरती तुम्ही ठेवणार प्रीहीट करायला, सेम फ्लेमवरती तुम्हाला केक बनवायला ठेवायचं आहे. तर हे प्रीहीट 10 मिनटं केल्यानंतर हे बॅटर मी आतमध्ये ठेवणार आहे, वरून झाकण लावणार आहे. आणि 30 मिनटं, बरोबर 30 मिनटं, लवकर बंद केलात तरी चालेल, 2-3 मिनटं, पण जास्त लेट करू नका. 30 मिनटं बनवायचं आणि त्यानंतर केक रेडी. हे मी आता कुकरचं झाकण लावलेलं आहे, बॅटर आतमध्ये ठेवले आणि कुकरचं वरणा झाकण लावलं आहे. तुम्ही बघा, शिटी काढलेली आहे वरची, वरची शिटी काढायची. आणि शिट्या कराल, जर 3 शिट्या केल्या तर केक नाही मिळणार, भात मिळेल. जर भात पाहिजे असेल तर शिटी लावा, आणि केक पाहिजे असेल तर शिटी काढा. तर हे 30 मिनटं ठेवायचे, 30 मिनटात आपला केक रेडी. तर 30 मिनटं झालेली आहेत, शिटी लावली नव्हती, भात नाही झालाय, केक झालेला आहे. आता मी ही सुरी आहे, सुरी किंवा तुम्ही टूथपिक पण घालून बघू शकता. असं मधोमध घालायचं आणि हातामध्ये पूर्ण जातोय का बघायचं. ह्याला केक बिलकुल चिकटला नाही पाहिजे, ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल आपली सुरी एकदम अशी क्लीन बाहेर आलेली आहे एकदम, त्यामुळे केक आपला खूप छान झालेला आहे एकदम. आता मी हा एक्झिबिशन मध्ये ठेवणार आहे. आता मी हा बाहेर काढेल, नंतर मग पुन्हा एकदा आपण एक व्हिडिओ बनवूया. आणि अशा प्रकारे आपला केक फायनली रेडी झालेला आहे, असं मी दाखवणार आहे तुम्हाला. हा बघा 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 बघा, असा मस्त एकदम झक्कास केक रेडी झाला आहे. आता अशा अजून चांगल्या चांगल्या रेसिपीजसाठी मला फॉलो करा, म्हणजे वाट लागेल.